बरं, यावर्षी ना एक नवीन म्हणजे विशेषतः प्रामुख्याने पाहिलं जातं की सर्वे आहे, बीजेपीचा सर्वे, आणि मग बीजेपीच्या सर्वेनुसार ही सीट कोणती, ती सीट कोणत्या पक्षाला, असे सारखे सर्वेच्या बातम्या येत असतात. आणि त्या सर्वेच्या माध्यमातून चिडून शिंदेंकडच्या एका नेत्याने देखील आम्हाला सर्वे दाखवून काय घाबरता, काय घाबरवता आम्हाला, असा सारखा जो येतो. खरंच तुमचे सर्वे होत आहेत. मी प्रतिप्रश्न विचारतो, ज्यांनी ज्यांनी सर्वेची बातमी केली, आमचा सर्वे कोणी पाहिला? कोणी पाहिला सांगा. मी तेच सांगून राहिलो की अनफॉर्च्युनेटली बघा, मला मी पुन्हा सांगतो, हात जोडून सांगतो, मला माध्यमांना दोष द्यायचा नाही, पण तुम्हाला 24 तास चालवायचा आहे, तुम्हाला म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर म्हणत नाही, मी ज्यांनी चालवले त्यांना म्हणतो, तुम्हाला 24 तास चालवायचा आहे, म्हणून कशाला कपोलकल्पित बातम्या तयार करता? आमचा सर्वे समजा असला, आम्ही त्यांना का दाखवू? त्यांचा काय संबंध आहे? आम्ही सर्वे आमच्या कॅन्डिडेट करता करतो, आमच्या सर्वेने आम्ही आमचे कॅन्डिडेट ठरवतो, त्यांनी आम्हाला सल्ला मागितला तर सल्ला देतो, त्यांचे उमेदवार ते ठरवतात. प्रॉब्लेम काय आहे? आणि हे पण जाहीरपणे मी सांगतो की दोन्ही पक्षामध्ये किंवा महायुतीत काही नेते असे आहेत की जे माध्यमांच्या बातमीवर रिॲक्शन देतात. मी माझ्या पक्षात तर सगळ्यांना सल्ला दिला आहे की माध्यम आपली काम करतात, त्यांच्या बातमीवर तुम्ही का रिॲक्शन देता? तुम्ही पहिल्यांदा इंटरनली असं घडलं आहे का हे बघितलं पाहिजे, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही एखादी रिॲक्शन दिली पाहिजे. विनाकारण आता शिवसेनेचे काही नेते माझी नाराजी आहे त्याच्यावर की भाजप आम्हाला दाबताय, भाजपला सगळ्या सीटा पाहिजे आहेत, असे एक दोन लोक बोलले, चुकीचं आहे. एक युतीचा धर्म असतो तो प्रत्येकाने पाळलाच पाहिजे. आम्ही पाहतो ना, तुम्ही पाहला पाहिजे. पण या बाबतीत मी एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की एकनाथरावजी शिंदे यांनी नेहमी योग्य आणि सामंजस्याची भूमिका ठेवली आहे.